बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। देवळा तालुक्यातील उमराणे गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुभाष देवरे यांचा मुलगा प्रवीण सुभाष देवरे वय वर्ष 35 हा शेतातील पिकांना विहिरीचे पाणी देत असताना शेतातून गेलेल्या विजेच्या तारांमधील एक तार तुटून प्रवीणच्या गळ्याजवळ पडली होती। त्याचे काका शेतातून जात असताना त्यांना शेतात विजेची तार पडलेली लांबून दिसून आली व त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावून घेत विजेच्या ट्रान्सफॉर्मरवरून थेट विद्युत प्रवाह बंद केला व सर्वजण पुन्हा शेतातील तुटलेल्या ताराजवळ आले तेव्हा प्रवीणच्या मानेजवळ तुटून पडलेल्या तार दिसून आली। प्रवीणची शारीरिक हालचाल पूर्णपणे बंद झाली होती। तात्काळ प्रवीण मालेगाव येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी प्रवीणला मृत झाल्याचे घोषित केले। मालेगाव पोलीस विद्युत मंडळाचे अधिकारी यांनी मृतदेहासंबंधित पंचनामा केला। मालेगाव येथील सरकारी दवाखान्यात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले। मृत प्रवीण हा विवाहित असून त्याला पत्नी व एक 9 वर्षाचा मुलगा आहे। विद्युत तारा अनेक वर्षापासून जुन्या असून आजही त्या तारा जमिनीपासून फक्त 7 ते 8 फूट इतक्याच उंचीवर आहेत। विद्युत मंडळाच्या दुर्लक्षपणा व वेळकाढूपणामुळेच प्रवीणचा जीव गेला आहे अशी तक्रार प्रवीणचे भाऊबंद व उमराणेकर नागरिक करीत आहेत। या घटनेमुळे उमराणे गावावर शोककळा पसरली आहे। घटनास्थळी नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंढरीनाथ मोहन देवरे, उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष विलास काका देवरे आदी घटनास्थळी जमले होते। सायंकाळी 5 वाजता प्रवीण देवरे याचा अंत्यविधी दुःखमय वातावरणात उमराणे अमरधाम येथे होणार आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट टीम प्रबंधभूमी न्यूज महाराष्ट्र।